बोल तेव्हा एक तो जस्ट मी असं एक ढकलाय तो बॉल असा, बट एकदा एकदा विचार केला का बाबा हा जोरात मारून तर बघूया आपण, तर तो मी ट्राय करायला लागलो. आणि त्यावेळेस एवढी काय अशी परफेक्ट बॉलिंग, त्यावेळेस गुडलेन स्पॉटला बॉल टाकणारा बॉलर म्हणजे नंबर वन समजला जायचा. त्यावेळेस यॉर्कर किंवा फुल लेंथ वगैरे हे बॉल नव्हते त्यावेळेस, कारण एक गुड लेंथ वरून कट करणारा बॉलरच त्यावेळेस सक्सेस बॉलर असायचा. त्याच्यामुळं मी तिथं तो शॉट जेव्हा ट्राय करायला लागलो तेव्हा मला सक्सेस भेटायला गेला, भेटू लागला. आणि हा पहिला सिक्स मी रिव्हर्सचा 1996 ला उसगाव येथे, उसगाव येथे विवेक पंडितच्या टुर्नामेंट व्हायच्या, तिथे पहिला रिव्हर्स सिक्स मारलेला. आणि तो रिव्हर्स सिक्स पहिला तिथे भरपूर पब्लिक होती, ती पब्लिक विचारायला लागली म्हणजे काही लोकांनी तर ऑब्जेक्शन घेतला का बाबा हा तू रायटी बॅट्समन हा शॉट कसा मारू शकतोस. तर मी बोललो मला नाही माहिती, मला रूल्स अँड रेग्युलेशन आय डोंट नो, बोलो मला नाही माहिती, मी मारला नॅचरल आहे तो बोलो. आणि तो रिव्हर्स सिक्स एवढा लांब गेला होता, वाऱ्याचा फ्लो पण होता त्याला, जवळपास 1.5 छक्क्याच्या वर तो गेला होता. आणि माझ्या नॉर्थस्ट्राईकला लक्ष्मण मुकादम म्हणून आमचे गावातले सिनियर होते, ते बोलले वा वा खूप छान जबरदस्त मारला बोलते. म्हणजे त्यावेळेस आपल्या एखादा सिनियर प्लेअर जेव्हा आपल्याला कमेंट पास करतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि मग त्या तिथून मी कधीच पाठीमागे बघितलं नाही. पण माझं पर्सनल मत आहे की रिव्हर्स सिक्स रिव्हर्स शॉट हा एकदम रिस्की शॉट आहे, कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही सक्सेस झाले तर हिरो, जर तुम्ही फ्लॉप झाले तर तुम्हाला 100 तोंड बोलणारे असतात, अरे काय गरज आहे सरळ खेळ ना. इवन मला रवी पाटीलने पण एकदा खुन्नस दिली होती, आपल्या दुर्जेंद्रचे रवी पाटील जेव्हा आमच्या गावात खेळायला आले होते त्याला मी रिव्हर्स मारायला गेलो. आणि रवी म्हणजे मास्टर, रवी बद्दल काय ग्रेट रिस्पेक्ट आहे त्या माणसाबद्दल. पण तो मला बोललेला अरे सरळ खेळ ना सरळ मार ना. तर मी त्याला काय बोलत नाही. प्रवेशचा प्रश्न आहे की चॅलेंज ग्राउंड वरचा अनुभव सांगा. चॅलेंज ग्राउंडचा अनुभव सांगायचा, चॅलेंज ग्राउंड बोलला तर क्रिकेटचं लॉर्ड्स असंच बोललं जात आहे, कारण तिथं 8 ओव्हरच्या टुर्नामेंट व्हायच्या अगोदर. त्याच्यात पहिले 4 ओव्हर तुम्ही सिंगल डबलच, पहिल्या 4 ओव्हर मध्ये तुम्हाला कोणी फुलटस बॉल टाकला तरी कोणी सिक्स मारायला जातच नव्हता, कारण MRI बॉल असायचे. मोस्टली 2-3 प्लेअर होते जे पहिल्या बॉलला सिक्स मारायचे, एक अखिल म्हणून एक होता अंपायर मध्ये अचानक आणि याच्यामध्ये खेळायचा. आणि 5व्या ओव्हर नंतर तिथं अटॅक केला जायचा. आणि MRI बॉल असल्यामुळे तिथं तुम्हाला तुमचा ओरिजिनल खेळ, कारण कॅप्टन आणि MRI याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. आणि ते प्रवेश देवलीकर यांना माहिती आहे, समजा त्यांना काही सांगण्याची गरज नाही, ते हुशार आहेत. पहिला जो तुम्ही षटका तुम्ही बोलला की त्या 97 ला अटेम्प्ट केला, तो कोइन्सिडन्स होता की कॉन्फिडन्स होता? नाही कॉन्फिडन्स होता. त्यावेळेस रिव्हर्स शॉट बद्दल बोलायचं झालं तर एक ओव्हर कॉन्फिडन्स तर मी कधी केलाच नाही, पण तरी पण त्या फटक्याबद्दल मला खूप असं म्हणजे मनात एक कॉन्फिडन्स असतो का बाबा मी मारणारच, मग तो कोणीही बॉलर असो मी त्या बॉलरची रिस्पेक्ट नाही करत असं नाही, प्रत्येक बॉलरची प्रत्येक क्रिकेटरची रिस्पेक्ट करतो. बट रिव्हर्स वर फुल कॉन्फिडन्स आहे माझा का बाबा मी मारू शकतो, फक्त तो दिवस तुमचा पाहिजे. यस, नशिबाची साथ पण तुम्हाला मिळाली पाहिजे, कारण बॉलर फक्त एक तेवढेच टेक्निकली गोलंदाजी करतात आता, कारण स्लोअर वन आता करतायत. तुमच्या काळामध्ये स्लोअर वन तेवढा प्रॉमिसिंग होता का? आमच्या काळामध्ये स्लोअर वन होता, म्हणजे त्याच्यावर फसले जायचेच, कारण त्यावेळेस एवढी काय प्लेयर्सचा अभ्यास वगैरे करून गोलंदाजी केली जात नव्हती. जिसकी बोलतात ना जिसकी लाठी उसकी भैस, त्या प्रकारचं होतं ते. म्हणजे ज्या चेंडूवर तुम्ही विकेट घ्याल तो चेंडू तुमच्यासाठी बेस्ट बॉल असायचा. जितू गवळी आणि दीपक मडवी या जोडीबद्दल काय सांगा? त्या जोडीबद्दल आमच्या त्या जोडीबद्दल जय आणि विरूचंच नाव ठेवलंय बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये, आम्हाला तेच संबोधलं जाते की जय आणि विरू. बट अजूनही पोरं आहेत आमच्या गावामध्ये, यंग टॅलेंट आहे, तेजस
मुकादम हा जो प्लेयर आहे त्याने जर सोशल मीडिया आणि जर पबजी वगैरे जर सोडलं तर तो भावेश पवारच्या पेक्षा भारी प्लेअर आहे. कारण त्याच्याकडे जो पास आहे ना तो आम्ही बघतोय म्हणजे. आणि त्याने मी त्याला बऱ्याच वेळेला बोललो का तू भावेश पवारची बॅटिंग वगैरे बघ. आणि बरेचसे प्लेअर आमच्या गावातले टॅलेंट आमच्या गावात चांगलेच प्लेअर आहेत. बट कसं आहे सर, प्रत्येकाची एक प्रापंचिक जबाबदारी असते. त्याच्यामुळे स्वतःच्या काय बोलतात ते नोकरी धंद्यापोटी प्रॅक्टिसला वेळ कमी भेटतो, मॅचेस खेळण्यासाठी कमी वेळ भेटतो. त्याच्यामुळे आमच्या गावातला क्रिकेट तेवढा काही वरती येऊ शकला नाही. नाहीतर आमच्या गावात चांगले खूप चांगले प्लेअर आहेत. चंदन मुकादम झाला, इवन माझ्या काकाचा मुलगा धीरज मडवी झाला, अजून प्रवीण भालेकर, चांगलेच प्लेअर आहेत आमच्या गावामध्ये. तुमच्या जीवनामध्ये कॉमेंटेटर समालोचक स्वर्गीय गवळी सरांची भूमिका काय होती? स्वर्गीय नाही ते, स्वर्गीय सॉरी तुम्ही चुकी करताय, ते जिवंत आहेत गवळी. माझे काका गेल्या वर्षी याच्यामध्ये एक सेकंड मला कमेंट आली होती, महेंद्र भगत यांची कमेंट होती, दीपकच्या क्रिकेट लाईफ मध्ये कमेंटेटर स्वर्गीय मडवी सरच्या योगदानाबद्दल विचारा. काकांबद्दल आता तुम्ही मला इमोशनल कराल. कारण त्यांचा जो रोल होता, आज जो दीपक मडवी आहे ना तो निव्वल धनपाल मडवी यांच्यामुळे आहे. कारण घरातून मला एवढा सपोर्ट त्यांनी जो दिला ना तो कोणीच नाही दिला. प्रत्येक टुर्नामेंटला मॅच झाल्यानंतर ते माझ्याशी बोलायचे, म्हणजे मॅचच्या अगोदर बोलायचे, मॅच नंतर बोलायचे, तुला असं खेळायला पाहिजे. आणि रिव्हर्स शॉट बद्दल तर त्यांचा मला 80% विरोध होता. का ते बोलायचे का नको, तू सरळ बॅटने चौफेर फटकेबाजी करू शकतोस आणि रिव्हर्स हा फटका रिस्की आहे, तरी पण तुला जेव्हा वाटेल का बाबा आता आपला संघ 90% जिंकतोय तेव्हा तू रिव्हर्सला ट्राय कर, बाकी वेळेस रिव्हर्स नको खेळू. कारण तुझ्यावर म्हणजे आमच्या संघामध्ये कसं आहे, तीन चारच आणि प्रत्येक संघामध्ये गावातल्या तीन चारच प्लेअर त्यांच्यावर गेम डिपेंड असतो. त्याच्यामुळे काकांचा रोल माझ्या लाईफ मध्ये खूपच मोठा आहे. त्याच्याबद्दल मी काहीच जेवढे शब्द बोलेन तेवढा कमीच आहे. आणि ते गेल्यापासून तर मला खूप म्हणजे मी जे मिस करतोय ते नाही म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे त्यांच्याबद्दल. तुमचा म्हणण्याचा अर्थ असा की मडवी सरांनी नवनवीन क्रिकेटपटू घडवण्याचं काम केलं का भिवंडी क्रिकेटमध्ये? हो, मडवी सर झाले, गवळी सर झाले, यांनी बऱ्याच प्लेअर लोकांना मोटिवेट केलं. म्हणजे ते इवन डॉक्टर गवळी सुद्धा अजूनपर्यंत मॅचच्या अगोदर मला आदल्या दिवशी पण फोन करून सांगतात का बाबा दीपक उद्या ह्या टीमशी मॅच, एक्स वाय झेड टीमशी मॅच आहे, त्याच्यामध्ये हे प्लेअर असे आहेत, तर तुम्हाला असं खेळायचं आहे. म्हणजे एक स्ट्रॅटेजी बोलतात बघा, ती करतात ते अजूनपर्यंत. गवळी सरांना मी द्रोणाचार्यच म्हणेन, कारण त्यांना देखील युट्यूबवर त्यांचे मी कधी कधी इंटरव्ह्यूज पाहिले आहेत किंवा मॅचेस पाहिले आहेत, त्यांना देखील ऐकायला मिळते. आणि एक इतिहास आहे त्यांच्याकडे क्रिकेटचा, खूप मोठा इतिहास आहे. आणि समालोचक जेव्हा तुम्ही कुठल्याही मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला जाता आणि समालोचकाचा पाठ काय असतो, समालोचक आयोजन जेव्हा करतात समालोचकाचा पाठ काय असतो? समालोचकाचा पाठ बॅकबोन ऑफ टुर्नामेंट. कारण जर समालोचक नसेल तर ग्राउंड मध्ये 11 खेळतात त्यांच्या खेळण्याला काही व्हॅल्यू नसेल आणि नसतोच, कारण ते खेळत राहतात. कारण एक आमच्याकडे सिद्दीक बाबे आहे, तो ऑफ द ग्राउंड आम्हाला काय बोलतो माहितीये का, बोलतात ते की हम लोग मदारी होते, मदारी जो तुम लोग को नचाते. म्हणजे समालोचक एक, आणि ती गोष्ट खरी पण आहे. सपोज जर तुम्ही माईक घेऊन बोलणारच नाही, तुम्ही एक लेदर क्रिकेटची मॅच बघा विदाउट कॉमेंटरी, तिथे काही कॉमेंटरी नसते, फक्त पब्लिकचा आवाज असतो. पब्लिक खेळत क्रिकेट आणि 11 प्लेअर खेळत असतात, 2 बॅटिंग करत असतात आणि ते त्यांच्या ह्याच्याने खेळतात. बट समालोचक हा सामना रंगवतो, पब्लिकला एंटरटेन करतो. त्याच्यामुळे समालोचकाचा रोल खूपच मोठा आहे सर. आणि अख्खा दिवस माईक हातात घेऊन बोलणे हे काही खायची गोष्ट नाहीये, ती तेवढीच मेहनत आहे जेवढे प्लेयर मैदानामध्ये मेहनत करतात
त्याच्यापेक्षा जास्त मेहनत समालोचकाची पण असते. प्लस आणखीन एक बोलायचं, एखादा शब्द जर चुकीचा गेला समालोचकाकडून तर त्यांची टीका करणारे हजार लोक असतात आत्ताच्या पिरियडमध्ये युट्यूबवर लाईव्ह बघणारे. एखादा शब्द वागडा गेला तर लगेच ती क्लिप काढतात, आता लगेच टिकटॉकवर हा हा बघा हा इथे चुकला. त्याच्यामुळे खूप बर्डन असतं समालोचकांवर. त्यासाठी फायदा झाला तर आम्हाला ते देखील शब्द किंवा रनिंग कॉमेंट्री होते जे आम्ही दुव्याने पाहतो आणि आमच्याकडे विचार करण्याची तेवढी टाइम नसते आम्हाला. आम्हाला पाहून लगेच ते बोलायचं असते, कदाचित कधी कधी चुका होतात पण प्रेक्षकांनी देखील ते मनाला लावून न घेता माणूस म्हणून माफ केलं गेलं पाहिजे. एक्झॅक्टली तुम्ही तसंच म्हणालाय, बॅकबोन ऑफ क्रिकेट कॉमेंटेटरला म्हणू शकतो कारण कित्येक कॉमेंटेटरने मात्र क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. तसंच डॉक्टर गवळी सर देखील त्यांची कुठली टुर्नामेंट होला तुम्हाला आठवते का, त्या टुर्नामेंट मध्ये डॉक्टर गवळी यांनी खूपच मजा आणली होती. त्यांच्या गवळींच्या बॅटिंग बद्दल बोलताय का कॉमेंट? मी छोटे म्हणजे आम्ही आठवीत असताना, मी आठवीत असताना आजपर्यंत सर्वात महत्वपूर्ण आत्ताच्या घडीला सर्वात बेस्ट ऑलराऊंडर आहे भावेश पवार. भावेश पवार गोलंदाजी करताना कधी त्याला षटकार लगावलात का? मारलेत भरपूर वेळेला, मारलेत भावेश पवारला. भावेश पवारला चॅलेंज ग्राउंडला पण मारलेला आहे मी, आणि आता यावर्षी पण मारलाय. एकदाच भेटला समोर, बट टॅलेंट आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर त्याला एक सिक्स मारणार, एक सपोज पहिल्या बॉलला सिक्स मारणार तर तो तुम्ही दुसऱ्या बॉलला रेडी राहायचं का बाबा आता काहीतरी आगीचा गोळा येणार आहे. पण भावेश पवार बद्दल एक गोष्ट बोलायची झाली तर भावेश पवार स्टार्टिंगला चेकर होता, चेक म्हणजे, आणि त्याच्या पण त्याने जे स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केलं आणि ऍक्शन जी चेंज केली ती मी आत्ताच्या यंगस्टरला सांगतो की भावेश पवार कडून तुम्ही शिका की स्वतःमध्ये, स्वतःच्या ऍक्शन मध्ये बदल आणून त्याने ते प्रूव्ह करून दाखवलं का बाबा मी प्लेन बॉलिंगने सुद्धा त्याही पेक्षा सुंदर बॉलिंग करू शकतो. अजून एक प्रश्न आलाय दीपकजी, स्वराज्याचे मधली गावदेवी भारुडे वर्सेस मॅच मध्ये तुम्ही अनफिट असताना मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला, त्याबद्दल काय सांगाल? हा ती त्याच्या आदल्या रात्री मी रतनबुवाची 40+ ची मॅच खेळत होतो आणि खूपच थंडी असल्यामुळे पायाला क्रॅम्प आलेला आणि मला चालणे शक्य नव्हते. आणि मी बोललेलो पण मुलांना का बाबा मी नाही खेळू शकत. त्यावेळेस संघामध्ये आमच्या जितू गवळी पण नव्हते, तर पोरं बोलली का तू खेळणे गरजेचं आहे. आणि काका पण मला बोलले आमचे धनपालवाडी का बाबा तू खेळ आणि आजची मॅच जिंकून दे. तर मी खेळलो आणि तिथं त्यांनी 4 ओव्हर मध्ये 60 धावा केल्या होत्या, तर त्या आम्ही आय थिंक 3 ओव्हर मध्येच कम्प्लीट केल्या आणि त्याच्यामध्ये काहीतरी 44 धावा मी स्वतः केलेल्या. आणि ऑसम टुर्नामेंट होती पण ते बॅड लक का आम्ही सेमीला बाहेर झालो. पण ते पार्ट ऑफ गेम चालू असते, हारजीत चालू असते. तुम्ही ऋषी इलेव्हन काटाई संघासाठी यावेळेस स्वर्गीय रत्नदुबा कृती चषकामध्ये खेळले होते, त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? तुमचं योगदान या वर्षीच काय होत? योगदान तर 100% होते कारण आमचे जे पॅकर आहेत अर्जुन भाई म्हात्रे, मला नाही वाटत त्यांच्या एवढा क्रिकेटचा वेळ कोणाला असेल कारण ते त्या डोंबिवली कल्याण डोंबिवलीचे 40+ चे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि खूप क्रिकेटचे दर्दी. आणि त्यांची जी टीम आहे, परफॉर्मन्स असा होता का आम्ही पहिल्याच मॅचला पहिली मॅच चांगली परफॉर्म केली, त्याच्यानंतर आमची सेकंड मॅच भरत लोहार आणि जावेद शेख यांच्याशी होती. आणि जावेद शेख आणि भरत लोहार बद्दल काय बोलायचं, ते ग्राउंड मध्ये खेळतात, ग्राउंडच्या बाहेर पण खेळतात, म्हणजे ऑफ द ग्राउंड पण त्यांचा गेम चालूच असतो. मॅच एकदम आणि आमचा स्कोर पण कमी झालेला. तुम्हाला आवाज येते माझा? येस येस येतोय, थोडासा येतो पण येतो तुम्ही समजण्या पुरता. ओके कंटिन्यू कंटिन्यू. हॅलो कंटिन्यू करा कंटिन्यू करा. तिथे शेवटच्या ओव्हरला 13 धावांची गरज होती आणि समोर बॅट्समन होता जावेद शेख आणि टोटल आमच्या म्हणजे प्लेयर्सनी मॅच सोडलेलीच होती. तर ते आणि आमचा मी बघितला बॉल जेव्हा माझ्या हातामध्ये